लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यात मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये देवळा नगर पंचायत व जिजामाता कन्या विद्यालय श्री शिवाजी मराठा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने देवळा नगर पंचायत कार्यक्षेत्रात मतदारांनी मतदान करावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मतदान करण्यासंदर्भातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. या प्रसंगी देवळा शहरातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती बाबत विविध घोषवाक्य असलेले फलक घेऊन घोषणा देत रॅली काढली. या रॅलीत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. जनजागृती रॅलीत मुख्याधिकारी प्रमोद ढोरचकर, गटविकास अधिकारी BS वेंधे, गटशिक्षण अधिकारी सतीश बच्चाव, प्रशासकीय अधिकारी माणिक वानखेडे, मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, सुनीता पवार, प्राध्यापक डॉ DK आहेर, ST पाटील, भरत पवार, संजय पगार, शैलेश खैरनार, जयवंत भदाणे, सुयोग पाचपाटील, नितीन भवर, जुगल घुगे, जनार्दन येवले, सुधाकर आहेर, शरद पाटील, श्रीमती पूनम भांबरे, दीपक सूर्यवंशी, सागर बच्चाव, तुषार बोरसे आदींसह सर्व संबंधित गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा.